सामन्याला सुरुवात होते लेटेस्ट प्लेचा इशारा पण किरण भारत सरांचा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. त्याच्यानंतर स्क्वेअर लेगचे फंस संतोष कु देखील निश्चितच आज चांगल्या एक्शन मध्ये चांगले अंपायरिंग या ठिकाणी निश्चितच करतायत. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती एक सिंगल धाव या ठिकाणी जरूर पूर्ण केली आहे. मनीषचा आज रोल खूप चांगला राहिलाय या ठिकाणी या चषकामध्ये सुरुवातीच्या निश्चितच पहिल्या मॅच मध्ये त्याच्याकडनं देखील काय लाजबाब प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. पुन्हा यावेळेस आपण त्याला गोलंदाजीच्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय. पहिला बॉल जरूर या ठिकाणी टाकला एक सिंगल धाव. आता मात्र उजव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राइक वरती नितीन राऊतला आपण पाहणार आहोत. तीन ओव्हरचा हा मॅच आहे आणि तीन ओव्हर मध्ये बघूया किती धावा निश्चितच जमा केल्या जातील, किती धावांचा आलेख या ठिकाणी उंच केला जाईल हे मात्र येणाऱ्या या तीन षटकानंतर पाहायला मिळेल. यावेळेस समोरच्या दिशेने फटका चांगला आहे मिळतील या ठिकाणी महत्वाच्या या चार धावा. गेंदबाज ने दिया इस बार मौका और बल्लेबाज ने जड़ दिया आहे. ओम साई 444 चषक का ये शानदार चौका चार रन. आपण पाहतोय की ओव्हर पिच चेंडू हाताळला गेला होता आणि नक्कीच एक चांगलं टेक्निकली शॉट आपल्याला पाहायला मिळाला. विश्लेषण करायचं झालं तर एकंदरीत त्या पद्धतीने सरळ बॅटच्या सहाय्याने एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. षटकातील हा पुढचा बॉल फुलटॉस चेंडू होता. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडू ला पाठवलाय मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं. वन बाउन्स न चेंडूला या ठिकाणी कलेक्ट केलं गेलंय परंतु चेंडूची फेकी येईपर्यंत निश्चितच मैदानीच्या आतमध्ये आपण या दोन धावा होताना पूर्ण पाहतोय. या दोन धावेनं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते एकंदर सात या आकड्यावरती. नितीन राऊत ऑन स्ट्राइक वरती चांगले बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देण्याकरिता दिनेशला आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय परंतु झेल मात्र ड्रॉप झालाय. एक फूल आणि तीन माली और तीनों के हाथ हम देख रहे यहाँ पे खाली. तीन शतरक्षक पुढे सरसावले होते झेल पकडण्यासाठी मात्र तिघांना देखील मिस करून चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर शेवटच्या क्षणी ड्रॉप झालाय झेल. दोन धावा मिळतायत आणि या दोन धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती नऊ या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे. उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळते क्षेत्ररक्षक जज करतोय हर्षल तारवी. यावेळेस पकडला जाईल हा झेल आणि समाप्त झाला आहे नितीन राऊत ह्याचा खेळ. पाहतोय आपण कशा पद्धतीने फटका खेळला गेला आपण पाहिला तर जे बॅटचं एज्युकेशन होतं मात्र हवेच्या दिशेनं त्यामुळेच आपण पाहतोय की उंची जास्त चेंडूने का घेतली तेच कारण होतं की बॅटचा फ्लो आपण बघितला की जास्त आपण पाहिला उंच होताना पाहायला मिळाला त्यामुळे त्या झेल हवेत निर्माण झाला आणि तो अगदी सहज कलेक्ट केला गेला. न्यू बॅटर इन होताना पाहायला मिळतोय आझाद वळवी मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडू टाकून झाले आहेत एक चेंडू शिल्लक आहे. मणीचं चांगलं षटक म्हणावं लागेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर एवढं चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि जर बॅट पोझिशन आपण बघितली तर वरून फिरली गेली आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉटच्या स्वरूपमध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नऊ धावा धाव फलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जयश आपण या ठिकाणी पाहिलं तर सुरुवात खूप चांगली झाली आहे परंतु महत्वाचा एक बॅटर निश्चितच डाऊन होताना आपण या ठिकाणी पाहिला. जरूर आपण पाहतोय की इथे एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा मणीचा मध्ये येणारा होता सरप्राईज केला होता आझादला की थोडासा जागा बघण्याचा प्रयत्न करत होता मात्र एक चांगला चेंडू सुरुवात म्हणावी ना तर एक विकेट जरूर गमावला गेलाय. मात्र तीन ओव्हरचा मॅच असल्या कारणामुळे
आपण पाहू शकतो की मिनिमम 30-30 चे प्लस धावा येणं गरजेची बाब आहे. कारण की आपण पाहिलं की ती कुठेतरी धावा पहिल्यांदा येत आहेत बॅटिंग करत असताना, तर थोडंसं चेसिंग करताना अडचणीमध्ये येताना हे प्रत्यक्षरित्या पाहायला मिळाले आपल्याला. जी हां, एवढंच आपण पाहिलं तर दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये भावेश भुईरला आपण पाहतोय. अगदी कमी वयामध्ये भावेशनं मात्र खेळाला सुरुवात केली आणि आता मात्र एक परफेक्ट ऑलराऊंडरचा रोल सातत्यानं अदा फिश करत असतो मैदानाच्या आतमध्ये. अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण जे त्याला पाहिलं होतं त्याच्याकडनं अतिशय चांगला खेळ ह्या ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा त्याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न निश्चितच त्याच्याकडनं केला जातो. हा जरूर आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने चांगला टेक्निकली चांगलं क्रिकेट खेळतोय, ॲज अ बॉलर पाहिला, ॲज अ बॅट्समॅन पाहिला, सध्या तरी आपण पाहिलं की ॲज अ बॉलर म्हणून, मात्र स्ट्राईक एंडकडे आझाद. यावेळेस आपण पाहिलं ना तर जयेश स्लोअर पद्धतीचा हा चेंडू हाताला होता आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बीट झालाय आझाद वल्वी. बॅट जी पोझिशन होती ती आपण पाहिली तर थोडीशी वेगाने बॅट फिरली होती आणि हेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. डॉट बॉल हा जरूर नजर नव्हती त्या फटक्यावर. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे चेतन, पकडला जाईल का झेल? यस, मोठी विकेट या ठिकाणी. आणखी एक डाऊन होते ओम साई 444 नागले टीमची. आणखी एक धक्का बसतोय. आझाद वल्वी होतो या ठिकाणी आउट. म्हणजे कुठेतरी हेच पाहायला मिळत आहेत की जे क्रिकेटचं आपण पाहू शकतोय प्रमुख अस्त्र आपण जर पाहिलं कुठेतरी विसरलं गेलेत. सिंगल डबल बेसिक आहे क्रिकेटचं. कदाचित या सिंगल डबलला जास्त फोकस केलं तर जास्त बेनिफिट मिळू शकते, जास्त फायदा मिळू शकतोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होणारा नवीन खेळाडू आपण बघितला, देविदास बीज म्हणजे डेव्हिड या नावाने त्या खेळाडूचा उल्लेख जरूर केला जातोय. डावखुर आताचा खेळाडू आहे, ॲडव्हान्टेज आहे त्याच्यासाठी. एक्स फॅक्टर आपण पाहिले तर हवा आणि या हवेचा जर विचार केला तर योग्य तो फायदा करून घेऊ शकतो आणि ती बॅटिंग करण्याची क्षमता आहे विजय या खेळाडूकडे. निश्चितच एक जबरदस्त बॅटर आहे देविदास बीज. एवढं साडा बॅटनं निश्चितच आक्रमण केलं होतं या ठिकाणी. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मनीषचं पाहायला मिळतंय आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण बघितलं तर निश्चितच दोन धावा हा चांगला या ठिकाणी पूर्ण केल्यात. क्रिकेटचे जर रक्तवाहिनी जर आपण बघितलं तर सिंगल अँड डबल लाईफलाईन त्याला म्हटलं जातं, परंतु ही लाईफलाईन कुठेतरी विसरले गेली आहेत. मी तर म्हणेन बॅटर त्यांचा जास्त प्रमाणे उपयोग केला जात नाही. वारंवार मोठ्या फटक्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये जयश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तेच आपण बघतो की जे काम म्हटलं जातं की तलवारीने होत नाही ते काम सुईने होतं. यावेळेस आपण बघितलं तर बॅटची हलकीशी इनरेज या ठिकाणी जरूर लागले. एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी पूर्ण झाला आहे. दोन धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि दोन धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 14 धावा. दुसरं षटक हे भावेश भुईरचं आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती निश्चितच एक सिंगल धाव, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर विकेट आणि आता मात्र बॅक टू बॅक दोन धावा दुहेरीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं होतं ना की पहिल्या तीन चेंडूमध्ये एकच धाव आली होती, त्यानंतर उर्वरित दोन चेंडूमध्ये आपण पाहू शकतोय की चांगल्या धावा आल्या. कारण की हेच म्हणतो की सिंगल डबल ही लाईफ लाईन आहे, पकडा आणि ती पकडली गेली आहे. मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आपल्याला प्रत्यक्ष तिथे पाहायला मिळेल. पाहूया आता की कशा पद्धतीने फटका मात्र शॉर्ट खेळला जाईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय हर्षल तारवी चेंडूच्या खाली. आणि यस, आणखी एका विकेटचं पतन बाद होतोय. बॅटर या ठिकाणी आपण पाहिलं तर देविदास बीज. पाहिलं आपण तर इथे नुकताच झालेल्या मॅचमध्ये आपण बघितलं तर एक चांगला सामनावीराचा किताब ज्याने मिळवला गेला होता,
तोच तुलसीदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पण मात्र देवीदासचा जो विचार होता ज्याप्रमाणे अक्रॉस झाला होता, ऑफस्ट्रमच्या बाहेर सफळ झाला होता, कदाचित तो फटका मिड विकेट या क्षेत्रामध्ये खेळला असता तर कदाचित बाउंड्री गाठायला जास्त वेळ लागला नसता त्या फटक्याला. मात्र आपण पाहू शकतो की लॉंग अँड लाईक जेल आत्तापर्यंत तुलसीदास. आपण पाहू शकतो की स्ट्राईक रेट आपण पाहिला तर खूप चांगला आहे 160. मात्र आपण पाहू शकतो की जास्त मॅचेस नाही, 4 मॅचमध्येच आपण पाहिलं तर 16 धावा आहेत. मात्र त्याच्याकडे आज एक अपॉर्च्युनिटी आहे, एक त्याच्याकडे संधी आहे आणि त्या संधीचं सोनं कदाचित तो करेल. पण मात्र सध्या तरी आपण पाहूया चेतन माळी न्यू गोलंदाज. यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. निश्चितच अगोदरच्या मॅचमध्ये जस तू एक चांगला उल्लेख केला होता मोबाईलमध्ये नेटवर्क आणि त्याच्यानंतर क्रिकेटच्या पटलावरती फुटवर खूप महत्वाचं आहे. यावेळेस आपण बॅटर दिनेशला जर पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, फुटवरचा वापर या ठिकाणी निश्चितच केला नव्हता. यावेळेस आपण पाहतोय फुटवरचा वापर केलाय, हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि ऑस्ट्रेलियन स्टाईलनं या ठिकाणी पकडला जाईल या ठिकाणी हा झेल आणि समाप्त झाला दिनेशचा देखील खेळ. जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे पण तेच उल्लेख करतोय, कारण की ज्या पद्धतीने विजय म्हणायचं झालं ना की प्रत्येक वेळ आपण पाहू शकतोय की हार्दिक पांड्या, ईशान किशन आणि आपण जर विश्लेषण करायचं झालं तर हे जे खेळाडू रोहित शर्मा जे बिग हिटिंग करण्यासाठी ओळखले जातात मात्र प्रत्येक वेळा तेच करून चालत नाही आहे. कधी कधी टेस्ट मॅचमध्ये राहुल द्रविड सुद्धा बनण्याचा प्रयत्न करा, कदाचित त्याने सुद्धा बेनिफिट मिळतोय. मात्र इथे तेच होतंय की कुठे ना कुठे जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल डबल मात्र आपण पाहू शकतो कन्वर्ट केलं तर जास्त फायदा मिळू शकतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला इथे, मात्र आपण पाहू शकतो एक धाव जरूर मिळते. एकंदरीत या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत आत्तापर्यंत. आपण पाहिलं तर चेतनचं कौतुक करावं लागेल, चेतन माळी ज्याने पहिल्या मॅचमध्ये त्याच गोलंदाजच्या जोरावर एक सामनाविराचा ज्याने किताब हासिल केला होता, 3 विकेट मात्र 3 धावा आणि पुन्हा एकदा स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट, डेट ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून षटक हातरत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. एकंदरीत या षटकामध्ये जर विचार करायचा झाला तर 3 मध्ये फक्त 1 झाले, धावसंख्या आपण पाहिली 15 घरामध्ये आहे. म्हणजे 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके तर एक चांगला सन्मानजनक टोटल इथे उभा केला जाऊ शकतोय आणि अडचणीमध्ये आणला जाऊ शकतो विरुद्ध टीमला. या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न पाहिला आपण, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू रवाना झालाय. पाहिलं आपण चेंडूला उचललं गेलं, फेकलं गेलं, तत्पूर्वी 2 धावा ह्या सहजरित्या येताना पाहायला मिळतात. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं 17 धावा या इनिंगमध्ये जर आत्तापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर एकमेव मोठा फटका जो चौकार आला होता त्याच्या व्यतिरिक्त एकही मोठा फटका आला नाही आहे आणि आपण पाहू शकतो की कुठेतरी रणनीती स्ट्रॅटर्जी चुकत असताना पाहायला मिळाली. पहिला बॅटच्या आतली कडा लॉंग लेगच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू रवाना झालाय. पाहिलं आपण की 2 धावा मिळत येईल आणि यावेळेला पाहिलं बॅकअप नाही आहे, 3री धाव घेण्याची संधी, संधीचं सोनं केलं जात आहे आणि इट इज अ 3 ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आपण पाहिलं की 3 धावा मात्र आपण पाहतोय इथे कम्प्लीट करताना यश मिळते 2 बॅटर्सना आणि 3 धावसंख्या पाहिली आपण 20 घरामध्ये पोहोचली आहे. एकंदरीत आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये आत्तापर्यंत 5 चेंडू हाताळून झालेत, कारण की या षटकातील 3रा चेंडूवर सिंगल, त्यानंतर आपण पाहू शकतो 4थ्या चेंडूवर दुहेरी, 5व्या चेंडूवर तिहेरी, आता मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार येईल की षटकार येईल, 1, 2, 3 का 4 होईल का की 6 येईल. वेळ आपण पाहिली आहे तर नक्कीच आमच्याकडे जे ड्रॉ आहे 2 कॅप्टनना मी रिक्वेस्ट करेन, कारण की महिंद्र स्पोर्ट्स नागली टीमचे कर्णधार आपण या त्यांच्या समवेत, ऐमावली स्पोर्ट्स नागली टीमचे कर्णधार आपण सुद्धा या. इथे पाहिलंय आपण काय घडलं जाईल नाही, कारण की बॉल समाप्त झाला होता विकेट किपरच्या हातामध्ये, व्हाइट बॉलचा इशारा मात्र जरूर मिळेल, व्हाइट बॉलचा इशारा, धाव घेण्याची संधी मिळणार नाही. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल समाप्त होते तर धाव घेण्याची संधी निर्माण तर होणार नाहीये. एकवीस धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे,
एकोणतरीत पाहिला मिस टाइम झाला, कॅप मध्ये पडत असताना पाहिला मी तो चेंडू, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न, चेंडूची फेक आली, दोन धावा मात्र आपण पाहू शकतोय, दोनच असतील, दोनच असतील, कारण की या स्टँडवर आपण मध्ये चेंडू लावला होता तिथे झाल्या. एकोणतरीत आपण पाहू शकतो दोनच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाही, आणि दोन धावा पाहायला मिळाल्या एकोणतरीत, या दोन धावांची धावसंख्या पाहिली आपण, तीन षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. आणि हेच म्हणत होतो की लाईफ लाईनला पकडा, लाईफ लाईन पकडली तर कदाचित जास्त बेनिफिट मिळेल, मात्र आपण पाहू शकतो की ते लाईफ लाईन पकडले गेले, त्याने थोडंसं आपण पाहू शकतो की धाव फलक एका चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळाला. चला आपल्याकडे ड्रॉ रेडी आहेत, चला कॅप्टन या महिंद्र स्पोर्ट्स भावेश जरा स्पीडअप या, धाव त्या मैदानातून आले तरी चालेल, महिंद्र स्पोर्ट नागली टीमचे कर्णधार या, धावत या, आता या धावांच्या साईने किती फाईट बॅक केले जाईल सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच आपण पाहू शकतो की आमच्याकडे जे ड्रॉ आहेत, नक्कीच दादांच्या शुभ असते आपण पाहतोय की हा ड्रॉ एक काढलाय म्हणजे आपण पाहतोय बाय असेल. ओ माय गॉड, म्हणजे जो जितावो सिकंदर जिंकेल त्या संघाला बाय असेल. आणि एकोणतरीत आपण बघितलं की टॉस करून घेऊया, चला या हर्षद भैर दादांच्या शुभ असते हा टॉस सुद्धा केला जातोय. हर्षद दादांच्या शुभ असते आपण पाहिलं तर हा टॉस केला जातोय. आई माऊली स्पोर्ट्स नागली टीम कडून ओमसाई 444 ओमसाई आला होता आणि मात्र 444 येतोय. ओमसाई कॉल दिला होता आई मागली नागली टीम कडून आणि महिंद्र स्पोर्ट्स नागले टॉस जिंकलाय, काय डिसाइड करणार? शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला, तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक या मॅच साठी. चला मॅच ला होती सुरुवात, 24 धावांचे लक्ष, चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणि हेच आझाद, आझादीने फलंदाजी करून देणार नाहीये तुम्हाला, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहू शकतोय की आता 24 धावांचं लक्ष आहे, मात्र जोपर्यंत आझाद गोलंदाजी करेल तोपर्यंत तुम्हाला हे लक्ष गाठण्यासाठी भरपूर आणि भरपूर मेहनत करावी लागणार आहे. भावेश भोईर पाहतोय आपण स्ट्राईक एंडकडे आणि त्याला थोडासा विचार करावा लागेल की कशा पद्धतीने खेळ मात्र करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. हो व्हाट अ फिल्डिंग, क्या बात आहे. कपिल वळवी पाहतोय आपण आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो किती ऍक्टिव्ह होता, ऍक्टिव्हपणा असायला हवा, कारण की क्रिकेटमध्ये तुम्हाला ऍक्टिव्हपणा नसेल तर मात्र तुम्ही हिरो ठरू शकत नाही आणि नक्कीच झिरो ठरू शकता, मात्र ऍक्टिव्हपणा तो पाहायला मिळाला कपिलचा. निश्चितच सर्वात बेस्ट डिलिव्हरी कुठली असेल तर ती आहे होम डिलिव्हरी.
आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सध्या तरी आपण पाहू शकतोय की या वेळेला आझाद गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. ओ या वेळेला पाहिलं गेलं होतं फलंदाज कुठेतरी हवी होण्याचा प्रयत्न करतोय, पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. चांगला टप्पा पाहिला या वेळेला, हाडलेलं चेंडूला हाताळलं गेलं आणि बाउन्स, अतिरिक्त बाउन्सने आपण पाहतोय की फलंदाजाला बेट केलं गेलंय. अशा चेंडूची गरज असणार आहे आणि अशा चेंडूच्या सोबत एखादा जर विकेट मिळाला तर या मॅच वर आपण पाहू शकतोय ना विजय पकड ही करू शकतोय ओमसाई 444 नागली टीम. निश्चित सध्या दबाव निर्माण करायचा असेल तर जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि विकेट घ्यावे लागतील. या वेळेला पाहिला बाउन्स अतिरिक्त होताना पाहायला मिळाला, मात्र थोडीशी दिशा ही खराब आहे, दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळाला ह्या चेंडूवर आणि त्याचा बेनिफिट मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल. एकंदरीत दोन धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात, ज्या परिणाम म्हटलं जातं ना की वक्त से लढकरण असे बदलते इन्सान वही जो अपनी तकदीर बदलते, आगे क्या होगा ये मत सोचो, क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद ही तस्वीर बदल दे. पुढचा विचार काय करताय, सध्या आपण प्रत्यक्षात काय करतो शकतोय या गोष्टीला फोकस करा आणि खेळ चांगला करा. सुंदर सुंदर अति सुंदर गोलंदाजी होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आझाद वळवीच्या माध्यमातून पूर्णपणे आपण पाहिलं तर या बॅटिंगला रोखण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतंय. आणि जिथे जिथे आपण पाहू शकतोय ना की बॅटिंगमध्ये जर डॉमिनेट केलं गेलं तर त्या वेळेला विकेटची जास्त आपण पाहू शकतोय संधी मात्र निर्माण होतीये. म्हणजे डॉट जास्त चेंडू खेळल्यानंतर एक विकेट कदाचित मिळू शकते विजय. निश्चितच अतिशय चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस हलक्या हातानं आपण पाहिलं तर समोरच्या दिशेनं 20 सेपमध्ये हा फटका पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळाली या ठिकाणी जयेश. सिंगलने धाव संख्या पाहिली आपण, 3 घरामध्ये पोचली गेली या षटकामध्ये. चेंडू हाताळून झाले आत्तापर्यंत आझादचे पाहिले आपण तर 5 चेंडू हाताळून झाले आहेत. म्हणजे काय नियंत्रण ठेवले पूर्णपणे, म्हणजे मॅच जी बनवायची होती ना ती बनवली आहे पूर्णपणे. आपण पाहू शकतो या मॅचमध्ये जान टाकायची होती ती टाकली आझादने. असं बॅटिंगमध्ये फार काही करू शकला नाही परंतु गोलंदाजी लाजबाब राहिली आहे. एवढंच आपण पाहिलं तर हा बॉल आहे वाईट आणि कधी कधी वाईट बॉलनं मॅच देखील होत आहेत खूप टाईट. जरूर बरोबर, त्या परिणाम आपण म्हणू शकतो की यावेळेला वाईट बॉल उधर हाताळला मात्र मॅच टाईट होणार आहे यामध्ये शंका नाही आहे. यामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाही आहे त्याचं प्रत्यक्षात उदाहरण आपण बघितलं गेलं की आधीचा मॅच सुद्धा आपण चेस करत असताना थोडासा कठीण झाला होता आणि ते सुद्धा तेच कदाचित होऊ शकतोय. खोलटप्प्याचा चेंडू हा हाताळला जातोय अगदी ब्लॉकलमध्ये. म्हणूनच म्हटलं जातंय ना की पत्त्यामध्ये जोकर आणि क्रिकेटमध्ये बुमराचा अचूक यॉर्कर आणि त्याच यॉर्कर चेंडूचा वापर केला गेला होता. मात्र यावेळीला पाहिलं आपण की दोन धावा मात्र जरूर मिळाला गेला, कुठेतरी मिसफील्ड झाला. एकोणतरीत आपण पाहिलं तर या दोन धावांची धावसंख्या पाहिली आपण 6 घरामध्ये एंटर करते. एकोणतरीत लक्ष आपण पाहिलं सामना जिंकण्यासाठी जे आहे ना ते 24 धावांचं, म्हणजे आता 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 12-18 इक्वेशन सिच्युएशन, हे इक्वेशन सिच्युएशन आपण बघितलं कागदोपत्री आपल्याला जरूर सोपं दिसतंय पण मैदानाच्या आतमध्ये प्रत्यक्षात ते कंप्लीट करणं किती कठीण होईल हे सांगता सुद्धा येणार नाहीये. मात्र वळू आपण डीजेकडे, गाडा येऊया, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. जिंदगी ने एक ही सीखा है, परिस्थिति कैसी हो झुकना नहीं आणि या वेळेला झुकून चालायचं नाही. लढाई करावी लागेल, बरोबरीची लढाई जर ती इथे केली गेली तर नक्कीच मॅच मात्र आपल्या बाजूने, गोलंदाजी करणारा संघ मात्र वळवू शकतो पूर्णपणे विजय. निश्चितच म्हटलं जातं ना स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध ते म्हणजे कष्ट. तर तुमचे कष्ट या ठिकाणी असतील तर तुम्हाला त्याचा फळ नक्कीच मिळेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे आझाद. बॉल
डाउट असेल तर नक्कीच क्लिअर करायला या. एकंदरीत अंपायर सुद्धा येतील आणि तुम्ही डाउट क्लिअर करू शकताय. अंपायर ने बघितलंय एकंदरीत. एकोणतरी आपण पाहिलं एकोणतरी आपण बघितलं की म्हणूनच आम्ही सांगितलं होतं खेळाडू इतके जागेवर थांबा, कारण की कोणत्या प्रकारचा वाद निर्माण करायचा नव्हता आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की एक चांगला झेल मात्र कलेक्ट केला गेला आणि फलंदाज बाद. विजय फुलटा चेंडू होता नक्कीच आझादचा, तिथे कौतुक करावं लागेल कारण की अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ नियंत्रण होतं त्याचं आणि निश्चितच काही 2 इंच होतं, 2 इंच अतिशय चांगलं नियंत्रण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. कदाचित हे नियंत्रण चुकलं असतं तर 6 धावांची मोहर लागली असती आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी केली असती. ज्या फटक्याच्या शोधामध्ये आहेत ना बाबा स्फूट रेल्वे स्टेशन संघ, तो फटका या ठिकाणी त्यांना मिळाला असता. कोणतरी तर आपण पाहू शकतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात ना क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण असतात, कारण की जिथे विकेट मिळाली कदाचित तिथे 6 धावा असत्या. अर्थ अगर मगर जर तर या सगळ्या गोष्टीमध्ये तारा नाही, प्रत्यक्षात काय झालं विकेट आली. क्रिकेट हा खेळ अनिश्चितेने भरलेला खेळ आहे, कधीच आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. यानंतर आपण पाहणार आहोत षटकातील दुसरा बॉल. तुलसीदास ऑन स्ट्राईक वरती, हर्षल पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय, उंची जास्त लांबी कमी आणि पकडला जातोय आणखी एक महत्वाचा हा झेल आणि समाप्त झाला हर्षलचा देखील खेळ. थँक्यू डीजे. आपण पाहू शकतो एक मोमेंट आपण पाहिला होता ना विजय, पहिल्या मॅच मध्ये ज्या सुनीलच्या हातातून 2 चौकार निसटले होते, मात्र त्यानंतर आपण पाहू शकतो की या मॅच मध्ये आपण पाहू शकतो मागे काय घडलं त्या सगळ्या गोष्टी त्याने मागे सोडल्या गेल्या. प्रत्यक्षात यावेळा एक चांगला झेल पकडला गेला आणि आपण बघू शकतो एक चांगला बॅटर हर्षलला बाद केला गेलाय. याचाच अर्थ आपण पाहू शकतोय की इथे मॅच मध्ये आता मात्र मोठी पकड निर्माण होऊ शकते. संजय भोईर न्यू बॅटर इन झालाय मैदानाच्या आतमध्ये, मात्र मॅच थोडीशी फसली आहे कारण की 2 बॉलवर 2 विकेट आली आहेत आणि विकेट कोणाला, तुलसीदासला मिळाली आहेत आणि तुलसीदास ऑन द हॅट्रिक विकेटच्या मार्गावर येताना पाहायला मिळतोय. निश्चितच विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाईल का. यावेळेस फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय ऑफ साईडला. नितीन राऊत होता त्या क्षेत्रामध्ये आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये जयेश घेतला गेलाय. जरूर आपण पाहू शकतो हे क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकतो ह्या सगळ्या मिस्टेक तुम्हाला भरपूर मागत पडतील मित्रांनो, कारण की ज्या परीने आपण पाहू शकतोय की यावेळेला 1 धाव होऊ शकलं असते तिथे 2 होऊ शकलं असते तिथे 3 आणि विरोधी संघ हीच संधी शोधतोय, कारण की ज्या प्रकारे ही संधी मिळाली आहे एकोणतरी विश्लेषण करायचं झालं तर त्यांना कुठेतरी या मॅचला थोडस वर यायचं आहे, त्यासाठी हे प्रयत्न त्यांचे होताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून सुद्धा धावांची गरज आहे, ती म्हणजेच 15. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल खूप महत्वाचा होता हा जयेश, पकडा क्या जिंका मॅच, सोडाल क्या तर हराल मॅच, हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि ते रहस्य मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक चांगल्या मोठ्या पडद्यावरती आपल्याला पाहायला मिळालं जयेश. हा जरूर आपण पाहू शकतो क्रिकेटचा मंत्र आपण पाहिला, पकडा झेल जिंका खेळ, सोडणार झेल तर तुम्ही हरू शकता क्रिकेटचा खेळ, मात्र इथे आपण पाहायला मिळालं कारण की हे प्रेशर होतं नितीनच्या मध्यापासून, कारण की याआधी मिसफील्ड झाली आणि त्याच मिसफील्डवरून आपण बघितलं थोडासा बाहेर पडण्याचा प्रयत्न होता इतक्यात की त्याच्याकडे झेल आला आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की दडपण त्याच्यावर जास्त निर्माण झालं आणि कदाचित त्यामुळे हा झेल तो
पकडण्यामध्ये यशस्वी झाला नाही, कारण की कोणता खेळाडू जाणून पूर्वक कोणतीही कामगिरी करत नसतो, त्याच्याकडून घडत असतं आणि ते घडलं. त्याच्यासाठी निश्चित चांगलं कार्य करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि सराव खूप महत्वाचा असतो जयेश. बॅकफुटला जाऊन जागा भरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकोणतरीत आपण पाहू शकतोय इथे चांगलं कमबॅक होताना पाहिलं मिळालंय. ओम साई ट्रिपल पण लागली या टीमचा. धावसंख्या पाहिली आपण 9 घरामध्ये आहे. एकोणतरीत त्या 2 धावा ऍड केल्या नव्हत्या आणि ते आता ऍड केल्यात आमच्या स्कोररने आणि त्यानंतर सांगितलं की 11 धावा झाल्यात. एकोणतरीत आपण पाहू शकतो या वेळेला व्हाइट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 पुढे सरकताना पाहायला मिळते 12 घरामध्ये. म्हणजेच आपण पाहू शकतो की 24 टार्गेट आहे, म्हणजे 12 धावा झाल्यात, 12 धावांची गरज आहे. सात बारा आता या मॅचचा कोणाच्या नावावर होतो हे पाहणं गरजेची बाब असणार आहे. 7 धावांची गरज. चांगला कटचा फटका पाहायला मिळतोय. शतरक्षक पाहायला मिळाला, तिथे चांगलं शतरक्षण झालंय. चेंडूची फेकी आले. या वेळेला महेश परेड पाहतोय आपण, कोणती चुकी करणार नाही या शतरक्षणामध्ये. एकोणतरीत आपण पाहिलं तर षटक संपल्याचा इशारा मिळाला. आता 6 आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहिली तर एकोणतरीत 11 धावांची गरज. मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले तर दोन्ही संघाकडे अतिशय चांगला खेळ आहे. अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कधी खाली कधी वर धकधकवाला मुकाबला सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढवणारा हा क्षण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऑन होताना दिसतोय. अजून सुद्धा सामना जेस आपण पाहिल्यानंतर दोन्ही संघाकडे बॅलेन्सिंग आहे. कोणत्याही संघाकडे निश्चित तो सामना झुकू शकतो. येणारा व्हील निश्चितच या सामन्याचा निर्णय आहे तो ठरवू शकेल यात काही शंका नाही. हा जरूर आपण पाहू शकतो ज्या वेळेला की मॅच मध्ये ज्या प्रमाणे आझादने गोलंदाजी केली, तुलसीदासने गोलंदाजी केली, मोमेंटम पाहिला आपण, ऊर्जेचा संचार देणारा आपण पाहतो ही 2 षटकं होती. आता पाहिलं जो मोमेंटम आपण पाहिलं की आपल्या बाजूने जो शिफ्ट केला गेलाय आणि मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं 6-11 जे इक्वेशन आहे ना ते थोडस कठीण जाईल, कारण की जे प्रमुख फलंदाज मात्र इथे बाद झाले. ये मुकाबला बहुत अच्छा था जयेश. मला वाटतं तिकडे रोशन पाटील दादा आहेत, त्यांचे काहीतरी ते सवंगडे आहेत की काय. रोशनचाच आहे तो. मला वाटतं रोशन भाऊंचेच काहीतरी मित्र आहेत ते घरचे. एका आवाजाने मात्र जवळ आलेत. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. एवढंच आपण पाहिलं तर निश्चितच चांगला फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता. 5 धावाला मुकाबला मैदानाच्या आतमध्ये निर्माण केला आहे आणि ज्या परीने आपण पाहू शकतोय की बॉलिंग खूप चांगली होतीये. विकेट टू विकेट, लाईन टू लाईन गोलंदाजी करण्याचा बेनिफिट मात्र इथे मैदानात पाहायला मिळालाय. हरकत नाही आपण पाहू शकतो शतरक्षणामध्ये थोड्याशा मिसफील झाल्या, मात्र त्या सगळ्या गोष्टी आता बाजूला सोडून चांगलं क्रिकेट पेश करायचं आहे. म्हणून म्हटलं जात आहे ना की जो हो गया उसे सोचा नाही करते, जो मिल गया उसे खोया नाही करते. सफलता उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. मिस टाइम शॉट इन दी एयर, जेलची संधि आणि कंप्लीट केले जाते. विकेट मिळते इथे सुनीलला आणि विकेटचं सेलिब्रेशन होताना पाहायला मिळत आहे. ट्रेंडिंगला महाराष्ट्रात तो नंबर 1
ते पाहिलं आपण तर विकेट आलाय मॅच मध्ये आपण पाहिलं मोठा वाला ट्विस्ट निर्माण केलाय. असं नाहीये की हा मॅच इथे संपलाय, मग दोन चांगले फटके मॅच पूर्णपणे फिनिश होऊ शकतोय. बॅटिंग करणारा टीम जिंकू शकतोय, मग त्यासाठी थोडस आपण पाहू शकतो जोखीम मात्र घ्यावा लागेल आणि घ्यावाच लागणार आहे, कारण की तुम्ही इथे जोखीम नाही घेतलात तर नक्कीच तुम्ही या मॅचच्या लांब जाणार आणि या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकताय. आणि त्यासाठी मात्र तुम्हाला आता ही संधी घ्यावीच लागेल, या संधीचं सोनं करावंच लागेल विजय. निश्चितच संधीचं सोनं निश्चितच या ठिकाणी करावं लागेल. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 4 आणि 4 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. बॅटर जर बघितला ऑन स्ट्राईक वरती तर अक्षय आहे, एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. तालमेल थोडासा निश्चितच चांगला झालेला नव्हता, परंतु शेवटच्या क्षणी हा ना करता आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 16 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 8 ची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावांची गरज आपण पाहिलं. मॅच थोडासा कठीण झालाय पण मात्र 2 चांगले फटके नक्कीच मॅचला आपल्या बाजूने टर्न करू शकते. ज्या परिणाम म्हटलं जाते ना की ना जमाना तेरी हार देखताय ना जमाना तेरी जीत देखताय, मुसीबतों में मुश्किलों से कैसे लड़ा जमाना तो बस जीत और जुनून देखताय. चांगला चेंडू पाहायला मिळाला इथे. आत्ता पाहिला आपण तर 2 चेंडू आणि 8 धावा म्हणजेच इथं पाहिला आपण मोठा फटका येणं गरजेची बाब झाली विजय. मी तर म्हणेन भावेश भोईर याला स्ट्राईक वरती राहणं खूप गरजेचं होतं, कारण भावेशचा जर आपण विचार केला तो सलाबीला आलेला बॅटर होता, सेट झालेला होता, तो चांगले मोठे फटके खेळू शकतो, परंतु त्याला सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती उभं राहावं लागलंय. एवढंच आपण पाहिलं तर निश्चितच हा चेंडू थोडासा पडल्यानंतर खाली राहिला होता आणि निश्चितच बाईकच्या सुरमध्ये ही एक सिंगल धाव ही पूर्ण केली आहे. एक चेंडू आणि आता 7 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर वसई तालुका देशी क्रिकेट असोसिएशनचा नियम आपण बघितलं तर कंपल्सरी ड्रेस, कंपल्सरी आयडी आणि कंपल्सरी चेसिंग. मात्र कशाही पद्धतीने 7 धावा कदाचित इथे आपण पाहू शकतो थोडीशी दिलगिरी गोलंदाजाने जर दाखवली तर संधी निर्माण होऊ शकते. कदाचित इथे एक खराब चेंडू आणि असं चित्र होताना सुद्धा आपल्याला बघितलंय विजय, कारण की ज्या परीने अनेक वेळा या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये झालंय. हो यावेळेला पाहतोय चांगला चेंडू, नियंत्रण सुनीलचं चांगलं होतं आणि अशा तऱ्हेने पाहिलं आपण तर हा मॅच मात्र जिंकण्यामध्ये यशस्वी होते तो म्हणजे ओम साई 444 नागले. मात्र या नक्कीच या गोलंदाजासाठी सुनीलसाठी आपण पाहिलं तर पिंट्या दादा परेड यांच्या माध्यमातून 444 रुपयाचा पारदर्शक मात्र दिला जात आहे. कारण मात्र एक गोष्ट कन्फर्म झाली आपण पाहिली तर विजय, कारण की आत्तापर्यंत आपण बघितलं 1, 2, 3, 4 या 4 पैकी 1 ट्रॉफी मात्र नागले गावात राहणार आहे. कारण की आता आणि पिंट्या दादांची अपेक्षा सुद्धा हीच होती, कारण की 1 ट्रॉफी आपल्या नागले गावामध्येच राहिली पाहिजे आणि